मोबाईल घ्यायचा विचार करताय? मग चला FP ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस मध्ये. आम्ही तुम्हाला देऊ मोबाईल विश्वातील भरपूर व्हरायटीज. सॅमसंग, ऍपल, ओपो, विवो, रेडमी, वन प्लस या सर्व नामवंत ब्रँड्सचे सर्व मोबाईल. तसेच ऍक्सेसरीज मध्ये हेडफोन, पॉवर बँक, नेक बँड, ऑल टाइप ऑफ मोबाईल कवर्स, ब्लूटूथ स्पीकर, ब्लूटूथ हेडसेट आणि चार्जर्स. एवढंच नाही तर टीव्ही मध्ये MI आणि वन प्लस चे सुद्धा सगळे मॉडेल उपलब्ध. मग एक वेळ अवश्य भेट द्या FP ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस, अद्ययावत AC शोरूम, मॉडर्न बेकरी, ST स्टँड जवळ दीनानाथ चौक, सांगली. संपर्क 91-75-80-77 आणि 90-28-41-44-17. नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज. कळमनुरी येथे 100 बेडचे कोविड सेंटर असून सुद्धा तेथे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने कोविड रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामुळे कोविड रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तरी कोविड सेंटरची झालेली दुरावस्था सुधारण्यात यावी या मागणीसाठी माजी आमदार गजाननराव घुगे यांनी समर्थकांसोबत आमरण उपोषण सुरू केले आहे. कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात 100 बेडचे कोविड सेंटर असून या कोविड सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येत असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी भूलतज्ञ, फिजिशियन, MD, मेडिसिन, डॉक्टर नसल्याने कोरोना रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नाहीत. यामुळे तालुक्यातील 4 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात आदिवासी व दुर्गम गावे असल्याने तेथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले, परंतु या ठिकाणी सुद्धा कोविड सेंटरची सुविधा नाही. त्यामुळे डोंगरकडा, वारंगा, आखाडा बाळापूर या भागातील रुग्णांना नांदेड येथे जाऊन महागडे उपचार करावे लागत आहेत. या परिसरात 10 कोरोनाने मृत्यू झाले आहेत. तसेच कोविड सेंटरमधील दुरावस्था न सुधारल्यास भाजपच्या वतीने कळमनुरी कोविड सेंटरसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने कोणत्याही मागणीची पूर्तता न झाल्याने माजी आमदार गजाननराव घुगे, रुपेश कदम, अशोक संगेकर, उमेश सोमाणी, लक्ष्मण कराळे, अमिश दरक, योगेश संगेकर, विक्रम शिंदे, गोविंद मणियार, प्रतीक साकळे आदींनी उपजिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. लोकसंदेश न्यूजसाठी हिंगोली कळमनुरीहून शेख वाजेद यांचा रिपोर्ट. कळमनुरी कोरोना या ठिकाणी आम्ही जे पेशंट आहेत त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्या कळमनुरीमध्ये 140 पेशंट आहेत आणि एकही MD, एकही मेडिसिन, एकही फिजिशियन आणि एकही भूलतज्ञ या ठिकाणी कळमनुरी या ठिकाणी नाही आहे. आणि 3 डॉक्टर असल्याशिवाय कोविड सेंटरला परवानगी देता येत नाही. तरी कळमनुरीचा दवाखाना वाऱ्यावर तोंडलेला आहे. पेशंट अतिशय सिरियस झाले, पेशंट जगावले. पण आमची मागणी आहे की डेपोटेशनला कळमनुरीचे पूर्ण लोक घेतले होते की 100% डेपोटेशनचे लोक कळमनुरी देण्यात यावे आणि डॉक्टर लोकांची भरती जी आपण नाही आहे तिन्ही डॉक्टर आम्हाला ठिकाणी द्यावे म्हणून त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेले आहोत. आणि तिन्ही डॉक्टर दिले कमीत कमी भूलतज्ञ आणि 1 MD तरी दिल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होणार नाही.